दरम्यान पावसामुळे विदर्भात नेमकं किती नुकसान झालंय आपण पाहूया। या नैसर्गिक संकटाच्या काळात हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं आहे। जरी उघड्या बळाखाली शेतकरी हा आपला व्यवसाय करीत असला तरी हे सरकार शेतकऱ्याला मात्र उघडं बघत नाही। मनरेगातून वीज मिळाली होती सर, मागच्या वर्षी 5 लाख रुपये लावून मी बांधली, तर त्याचं माझा नुकसान भरपाई देण्यात यावी। कमीत कमी 8 ते 10 वर्ष ही हे जमीन गाळ टाकून बी दुरुस्त होणार नाही अशी शेती खराब झाली। मी आहे सध्या वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील बेलोरा या परिसरामध्ये। काल ज्या पद्धतीनं इथं पाऊस कोसळला, जो मुसळधार पाऊस जो बरसला, त्याचा कहर काल इतका होता की बाजूला असलेली जी खोराडी नदी आहे त्याचं पाणी अक्षरशः पूर्ण गावामध्ये आणि या शेतीच्या परिसरामध्ये तुडूंब असं भरलं होतं। आणि या पुराच्या पावसामुळं अक्षरशः शेत असे पूर्ण खरडून गेलेलं आहे। माझं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मला मनरेगातून वीज मिळाली होती सर, मागच्या वर्षी 5 लाख रुपये लावून मी बांधली, तर त्याचं माझं नुकसान भरपाई देण्यात यावी। हे शासनाला मी विनंती करतो की कारण माझं जगण्याचं साधन 2 एकर शेती आहे, त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नसून मला काही करून माझी नुकसान भरपाई माझ्या शेतीची आणि विहिरीची देण्यात यावी। जे प्रतिनिधी आहे, बाकीचे प्रतिनिधी आहेत, हे खोटी माहिती शासनाला देऊन काही नुकसान न भरून निघतात, काही खोटी माहिती देतात। माझ्या इरीला खोराडी नदी आहे, ढगफुटीप्रमाणे 2 तास पाऊस चालला, आता याच्यात मी 5-6 एकर शेती गेली, खड्डे पडले, गाळा गेला, सगळं गेलं। शासन काही याच्याकडे लक्ष देईल तर देईल, तर कुठपर्यंत देईल, काय देणार आहे 1 रुपयाच्या विम्यातली? आतापर्यंत तर कोणी एखादा सरकारचा माणूस आला नाही किंवा एखादा मंत्रीही आला नाही। पैसे देऊनही देणार की ते 2-3 लाखातनी भरती होणार नाही, एवढे नुकसान झालं, गोटे सगळे बाहेर आले। कमीत कमी 8 ते 10 वर्षही हे जमीन गाळ टाकून बी दुरुस्त होणार नाही अशी शेती खराब झाली आहे। वर्षी बिन पिकासाठी योग्य येणार नाही, त्यासाठी गव्हर्नमेंट जे आहे गव्हर्नमेंटला हे बाकीचे लोक जे आहे ते खोटी माहिती देते, त्याच्या कारणामुळे प्रत्यक्ष शेतात पाहणी करून त्यांना जेवढी मदत शासनानं देता येईल तेवढी मदत त्यांना द्यावी। संत्रा बाग पूर्णपणे पावसामुळे नुकसान झाले आणि जे सोयाबीन पीक होतं ते पण पूर्णपणे नष्ट झाले। या शेतीला शासन देऊन देऊन मदत देणार किती? 20,000, 30,000 याच्यापेक्षा काही देऊ शकत नाही। या कास्तकाराकडे लक्ष देऊन या शेतीची संपूर्ण भरपाई देण्यात यावी। नाल्याच्या काठची आणि नाल्याच्या काठी नसलेली सुद्धा शेती 100% वाहून गेलेली आहे, यासाठी शासनाने आम्हाला तात्काळ मदत करावी अशी शासनाला विनंती आहे। पंचनामे न करता या शेतकऱ्यांना मदत करावी, कारण शेतकऱ्याचं पूर्ण आमच्या लेवा गाव शेतीवर अवलंबून आहे। पाऊस एवढा पडला भयानक, आम्ही तर आत्तापर्यंत असा पाऊस पाहिला नाही की पूर्ण अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। या शेतामध्ये भाजीपाला, ऊस, कापूस हे पिकं होती, मिरचीची लागवड केली होती, काही टमाटे होते, आणि हे रस्त्याच्या काठानं जे दिसते हे 4 फूट बांध उची होता, हे बांध टाकायला आम्हाला 1 लाख रुपये लागले होते, तर हे आमचा बांध राहिला नाही। पूर्ण हे एवढे दगड जे शेतामध्ये आलेले आहेत का, हे पूर्ण या पाण्यानं चक बांध फोडला। आता कमीत कमी 2 वर्ष तरी हे शेत पिकल याची आम्हाला अपेक्षा नाही, कारण वरचा चक जे पिकाऊ शेतीचा गाळ राहते ते पूर्ण पाण्याने नेलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव, जामोद आणि संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 1 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो या पावसाची तीव्रता आणि झालेल्या अतिवृष्टीचं रौद्र रूप जर आपल्याला बघायचं असेल तर या शेतात येऊन आपण अनुभव घेऊ शकता। या शेतकऱ्याचं जवळपास 4 एकर शेतातील कापसाचं पीक हे पूर्ण नेस्तनाभूत झालं आहे आणि माझी कापूस पूर्ण गेली। किती एकर पराठीचं तुमचं नुकसान झालं आहे? 4 एकर पूर्ण 4 एकर झालं आणि ते बघ भी गेलं आणि पाईपलाईन बी पूर्ण गेली।
काहीच नाही राहिलं. फाशी गावर फाळी आली. नेमकी आता काय अपेक्षा आहे तुमची? म्हणजे आता हे जर नुकसान झालेलंच आहे, आता नेमकी काय अपेक्षा आहे सरकारला? काय सांगाल सरकारला? एकच सांगणार की बा आमची पीक भरणी करून द्या आणि शेतीला जेवढं उत्पन्न पाहिजे होतं तेवढं तुम्ही आम्हाला थोडीफार मदत करा. आमचं जवळपास 5 लाखाचं नुकसान व्हायला आहे. सरकारनं 2-2.5 लाख रुपये पर्यंत बी दिले तरी आम्हाला मान्य आहे. असं म्हणणं आहे की बा जे आता आमचं नुकसान झालं ते आम्हाला भरपाई मिळा. शेतकऱ्यांचं 1 लाख हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, जामोद, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.